बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षेत असणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता व्हावा यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी वेळोवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणीसाठी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नास अखेर यश येत वाटूर ते देवगाव फाटा चारठाणा असा एकूण 228 कोटी रुपयांचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करण्यात आल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. औरंगाबाद जालना नांदेड या रस्त्यावर असणाऱ्या वाटूर फाटा मंठा देवगाव फाटा ते चारठाणा असा 10 किलोमीटर रुंद असणारा सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता मंजूर करण्यात आलाय. त्यासाठी 228 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. सदरचा महामार्ग प्राधिकरण कडून हा रस्ता निर्मित होणार असून लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील केलं जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हा महत्वाचा महामार्ग मंजूर व्हावा यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले होते. वेळोवेळी नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तसेच फोनद्वारे आणि पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आलेला होता. अखेर आमदार बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गुणीरत्न वाकोडे, MCN News, जिंतूर, परभणी.